दोन लाखांची मागणा लाच मागणाऱ्या एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भाची महत्वपूर्ण कारवाई लाचलुचपत प्रतिबंधन विभागाच्या वतीनं करण्यात आली असून शालार्थ आय डी प्रकरण ही लाच मागितल्याचं बोललं ला जात सोलापुरातील शालार्थ आयडी न मिळाल्यानं एका खासगी शाळेतील शिपाई हनुमंत काळे यांचं आत्महत्येचं प्रकरण साजर असतानाच बार्शी तालुक्यातील एका शिक्षकानं शालार्थ आयडी साठी दोन शिक्षकांकडून प्रत्येकी एक लाख असे दोन लाख लाचेची मागणी केल्याचं सिद्ध झाल्यानं अँटी करप्शन विभागानं गुन्हा दाखल केलाय शिक्षक सचिन प्रकाश उकिरडे लोकसेवा विद्यालय आगळगाव तालुका बार्शी यांना लाजूलुजपत प्रतिबंधक विभागानं अटक केली असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे आरोपी नामे सचिन उकिर्डे यांनी औदुंबर उकिर्डे विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे त्यांच्याशी तक्रारदार यांच्या शिक्षक संघटनेशी संबंधित दोन शिक्षकांच्या शालार्थ आयडीच्या अनुषंगाने असल्याचं सांगून औदुंबर यांच्या यांच्याकरिता तक्रारदार यांच्या शिक्षक संघटनेतील एका शिक्षकांच्या शालार्थ आयडीच्या केलेल्या कामाचा मोबदला आणि एका शिक्षकाच्या शालार्थ आयडीचं काम करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये असे दोन लाख लाचेची मागणी करून लोकसेवक औदुंबर उकिर्डे यांच्यावर त्यांनी पदीय नात्यांना आवश्यक असलेलं काम करण्यासाठी प्रभाव टाकण्यासाठी अयोग्यरित्या बेकायदेशीर परितोषण स्वीकारण्याचा प्रयत्न केला असल्यानं शिक्षक सचिन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आहे ही कारवाई गणेश कुमार उप अधिक्षक उमाकांत महाडिक पोलीस, पोलीस निरीक्षक लापरवी सोलापूर पोलीस अंमलदार सायवन्ना कोळी शिरीष कुमार सोनवणे पोलीस नाईक श्रीराम घुबे पोलीस शिपाई रवी कटखिळे पोलीस शिपाई श्याम सुरवसे सगळ्यांची नेमणूक अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी यशस्वीरित्या ही कामगिरी पार पाडली